आता एक ब्रेकिंग बातमी येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर असून नाशिककरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच नाशिक येथील काळाराम मंदिरात दर्शन घेणार असून रामकुंडावर गंगा आरती करणार आहेत आणि 22 तारखेला अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी प्रभू श्रीरामांची पावनभूमी असलेल्या नाशिकमध्ये पंतप्रधान येत असल्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर काळाराम मंदिर परिसरामध्ये नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. काय उत्सुकता आहे? त्यांना बघण्याची उत्सुकता आहे. ते आल्यामुळे आमचा परिसर स्वच्छ झालाय, त्यामुळे अतिशय आनंद आहे. काय वाटतं तुम्हाला, आज पंतप्रधान येत आहेत आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी आतुरतेने वाट बघतायत, काय काय उत्साह आहे नाशिककरांमध्ये? नाही आहे, बऱ्यापैकी उत्साह आहे. बरं वाटतंय जरा परिसर बघून. अच्छा, हा परिसर आजच स्वच्छ झाला का तू येणार म्हणून? हो हो, एवढं मोठं सन्मान्य व्यक्ती नाशिकला भेट देत आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, हा मोठा सन्मान आहे. त्यांचा राम मंदिराचा पण सन्मान आहे एक प्रकारे त्यांचा स्वतःचा सन्मान आहे, कारण धार्मिक स्थळी ते भेट देत आहेत. फुलांचा वर्षाव करणार आहोत, बरेच जण आमचे लेडीज त्यांच्यासाठी थांबणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी. आणि खास करून म्हणजे आमचा जो उत्साह खरा तो राम मंदिरासाठी जास्त करून आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत.